बातमी आहे डोंबिवली येथून। दहीहंडीचा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे, परंतु डोंबिवली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी ईव्हीएमचा विरोध करत चक्क ईव्हीएमची हंडी तयार केली। भाजप सरकारचा विरोध करत निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, तसेच ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा अशा घोषणा यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिल्या। यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अडवले, मात्र यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीत ही हंडी मात्र फुटली। पोलीस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात झालेल्या झटापटीची दृश्य आपण पाहत आहात। आपला आवाजासाठी प्रतिनिधी कैलास बोडके, खामुंडी। जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।